राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून एक सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या ले माय लेकींचा मृतदेह दोन सप्टेंबर रोजी टाकळीमिया येथील एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आलाय या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेतील मय विद्या दिलीप कडू वय सत्तावीस वर्ष ही विवाहित तरुणी व तिची चार वर्षीय मुलगी सिद्धी दिलीप कडू ह्या दोघी मायलेकी एक सप्टेंबरपासून लाखरोड वस्ती येथील त्यांच्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या याबाबत देवळाली पोलीस चौकीत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती बेपत्ता झाल्यापासून नातेवाईक त्यांचा शोध घेत होते दिनांक दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान टाकळेम्या हद्दीतील पंचवटी भागातील एका विहिरीत सिद्धी कडू या चिमुरडीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला स्थानिक रहिवासी व विद्याकडू हिच्या माहेरच्या लोकांनी विद्या हीचा शोध घेण्यास सुरुवात केली विहिरीतील पाण्याची पातळी जास्त व विहिरीतील तळाच्या काळात विद्याचा मृतदेह रुतल्याने विद्या हिचा मृतदेह पाण्यावर तरंगू शकला नाही पोहणाऱ्या तरुणांनी रात्री दहा वाजता गळाच्या सहाय्याने शोध घेतला असता विद्या हिचा मृतदेह गळाला लागला दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले होते घटनास्थळी देवळाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार प्रभाकर शिरसाट भितोडे वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली तर नगराध्यक्ष सत्यजित कदम चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड माजी नगरसेवक डॉक्टर संदीप मुसमाडे मंगेश ढोस रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे ग्रामस्थ व वा नातेवाईक आदींनी घटनास्थळी मदत कार्य केले सविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करत आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी